For latest news, programs and updates, subscribe to VR News channel and press the bell icon for notification. महापालिकेतील सभागृह नेते संजय कोळी यांच्या विरोधात अभियंता संजय धनशेट्टी यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी पालिकेतील सभागृह नेते संजय कोळी यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पाणी पुरवठा विभागाचे अभियंता संजय धनशेट्टी यांनी संजय कोळी यांच्या विरुद्ध रीतसर फिर्याद दिली. त्यानुसार कलम 153, 353, 154, 506, 120, 143 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. गेल्या आठवड्यामध्ये सभागृह नेते संजय कोळी यांच्या मनात आलं आणि त्यांनी कहर उडवून दिला. अभियंता संजय धनशेट्टी यांचा सत्कार तृतीय पंथीयाच्या हस्ते करण्याचा घाट घातला. धनशेट्टी यांनी नकार दिला होता, परंतु सभागृह नेते संजय कोळी यांनी आपला हेका सुरूच ठेवला होता. तृतीय पंथीयाच्या हस्ते सत्कार तसंच पुष्पहार घालतानाचे दृश्य मोबाईल मध्ये कित्येकांनी टिपलं आहे. मात्र इकडे सभागृह नेते कोळी यांनी असाही एक खुलासा केला होता की ती व्यक्ती तृतीय पंथी नव्हतीच. त्या शिवगा मंदिर मधला पुजारी म्हणा, देवदासी म्हणा, तो त्या ठिकाणी हार घेऊन जात होता. बाबा, आज हे दोन दिवस सोलापूर शहरात तुम्ही घाण पाणी सोडलेलं आहे, पण तिसऱ्या दिवशी चांगलं पाणी सोडा म्हणून त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी हार घालत होता. आणि हार घालत असताना मी स्वतः आठवत होतो, घालू नका. अखेर सोमवारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी सभागृह नेते संजय कोळी यांच्या विरोधामध्ये फिर्याद दिली. त्यानुसार सदर बाजार पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. दरम्यान संजय धनशेट्टी यांच्या समर्थनार्थ अनेक संघटना, कामगार तसंच कर्मचारी संघटना पुढे सरसावल्या आहेत. ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली संजय धनशेट्टी यांनी सुरू केल्या आहेत.